उरलेली कणिक लगेच काळी पडते का? कधी कधी जेवण बनवताना बरेच पदार्थ शिल्लक राहतात, त्यातच कणिक ही नेहमी शिल्लक राहते। मात्र जास्त वेळ कणिक शिल्लक ठेवल्यामुळे कणिक लगेच काळी पडते आणि मग फेकून द्यावी लागते। म्हणून आज मी तुम्हाला 3 अशा सोप्या ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे कणिक अजिबात खराब किंवा काळी पडणार नाही। सो चला सुरुवात करूयात। टिप नंबर 1, पिठात मीठ मिक्स करा। हो, कणिक काळी पडू नये म्हणून तुम्हाला सर्वात आधी काय करायचे, तुम्हाला जेव्हा तुम्ही पीठ मळायला घेता किंवा एकदा पीठ चाळून झालं की त्याच वेळेस त्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ घालायचे आणि मीठ घातल्यानंतर तुम्हाला पीठ मळायचे। पीठ मळत असताना त्यात मीठ घालून ते मळलं तर त्यामुळे सूक्ष्म जीवाणू हळूहळू वाढतील आणि पीठ लवकर काळपट पडणार नाही। सो ही टिप अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। टिप नंबर 2, पीठ मळताना गरम पाणी वापरा। हो, बऱ्याचदा आपण काय करतो, पीठ आपण थंड पाण्यामध्ये मळतो कारण की आपल्याला लवकरात लवकर चपात्या बनवायच्या असतात, पण पिठाचा ताजेपणा टिकवण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करू शकतो। पीठ मळताना कोमट पाणी किंवा दुधाचा वापर करा, या ट्रिकमुळे पीठ मऊ राहील आणि लवकर काळपट पडणार नाही। खरं तर थंड पाण्याने मळून घेतल्यानंतर पीठ काही वेळाने घट्ट होतं। जर आपल्याला तातडीने चपात्या हव्या असतील तर आपण थंड पाण्याचा वापर करू शकतो, पण आपल्याला कणिक साठवून ठेवायची असेल तर पीठ मळताना त्यात गरम पाणी नक्की वापरा। टिप नंबर 3, तेल लावून पिठाला ग्रीस करा। हो, हा सर्वात उत्तम पर्याय आहे आणि बऱ्याच घरामध्ये हा पर्याय वापरला सुद्धा जातो। तेल लावून पिठाला ग्रीस करा म्हणजे कणिक मळून झाल्यानंतर जर ती शिल्लक राहिली असेल तर तेल किंवा तुपाचा वापर करा। शिल्लक राहिलेली कणिक एका डब्यात ठेवा, त्यावर तेलाने किंवा तुपाने ग्रीस करा आणि डबा झाकून फ्रीज मध्ये ठेवा। असं केल्याने पीठ अधिक काळ ताजे व फ्रेश राहते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतंही अन्न शिळं असताना खाऊ नका। जेवढं शक्य असेल तेवढं कमी जेवण बनवा म्हणजे अन्न शिल्लक राहणार नाही, कारण शिळं अन्न हे शरीरासाठी हानिकारक असतं। कधी कधी कणिक जास्त वेळ साठवून ठेवल्यानंतर त्याच्या चवीमध्ये सुद्धा बदल जाणवतो, त्यामुळे काही जण ही कणिक फेकून सुद्धा देतात। म्हणून अन्न फेकून देण्याऐवजी तुम्ही मापात स्वयंपाक करा। सो दॅट्स ऑल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमतसखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर लोकमतसखीचं फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमतसखीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमतसखीचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील।